सर्वांचे लाडकेने श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजे यांच्या अर्ज भरण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आम्ही सर्व युवक चांगल्या पद्धतीनं जमा झालो आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साह आहे की महाराज साहेबच निवडून येणार आणि महाराष्ट्रात एक नंबर मतदान येणार, त्याबद्दल कुठलीही शंका नाही, निवडून येणार यात कुठलीही शंका नाही। बाबाराजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है। आज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांचा फॉर्म भरण्यासाठी आपल्या या गांधी मैदानावर त्यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। आज माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांची सुद्धा त्यांना चांगली साथ लाभलेली आहे। सर्व दोन्ही गटाचे आम्ही कार्यकर्ते आज एकत्र येऊन या ठिकाणी महाराज साहेबांचा फॉर्म अतिशय उत्स्फूर्तपणे भरत आहोत। महाराज साहेबांचा विजय हा निश्चित आहे। सर्व शाहू नगर वासी त्याच पद्धतीने सर्व सातारकर या विजयाचे साक्षीदार व्हावं अशी मी या आपल्या माध्यमातून संघटना महायुतीचे आपले उत्तराचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने इथे महिला वर्ग व पुरुष वर्ग जमलेला आहे। त्यामध्ये जास्तीत जास्त संख्या ही महिलांची आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद हा आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मिळतो आहे हे आपल्याला आपण पाहतोच आहे। या 5 वर्षामध्ये महायुतीने जी महत्वाची महिलांसाठी केलेली जी कामं आहे त्याचीच पोच पावती म्हणून आजचे शक्ती। आज महाराष्ट्रांचा अर्ज इथं मोठ्या संख्येत माणसांच्या उपस्थितीत भरला जात आहे। खरं तर हा रयतेचा राजा आहे। महाराज साहेब हे आजतक आहेत, म्हणजे जो काही सातारचा विकास आहे सातारा जावळीचा तो महाराजांनी पुरेपूर त्यांच्या पद्धतीनं जेवढा होईल तेवढा केलेला आहे आणि इथून पुढे जनतेनं जो त्यांचा विश्वास दाखवणार आहे तिथून सुद्धा भरपूर विकास होणार आहे। त्यामुळे सातारच्या जनतेनं काळजी करण्याची कोणतीही गरज नाही, कारण की छत्रपती शिवेंद्रराजे त्यांच्या पाठीशी आहेत आणि जनता पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे होणारा विजय हा विक्रमी विजय असणार आहे आणि महाराज साहेब भरघोस मतानं निवडून येणार आहेत आणि साताऱ्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातली एक नंबरची सीट ही शिवेंद्रराजेंची लागर असा विश्वास आमच्या तरुणांचा आहे आणि आम्ही तरुण सर्व त्यांच्या सोबत आहे। इथून पुढे कायम त्यांच्या सोबत राहणार एकच राजे। महाराज साहेब मोठ्या मतदारांनी निवडून येणार आहे, तो त्यांचा विक्रम हा खूप मोठा, विजय हा खूप मोठा होणार आहे। एकच राजे कार्य सर्व मंचे दोन्ही महाराज एवढ्या संख्येनं उभे संख्येनं मराला हा शिवेंद्र बाबांचा हा विजय मिळे। शिवेंद्रांची कार्यकर्त्यांना दिवाळीची भेट आहे, हे विजय मिळवणं शिवेंद्रराजे भोसल्याची भाजप पक्षात जास्त महाराष्ट्रात आम्ही सगळे कार्यकर्त्यांना ठरवलंय एक नंबर निवडून येणार महाराज। आज जो पंचायत विजय निश्चित झालेला आहे, शिवेंद्रराजे महाराष्ट्रात एक नंबर निवडून येणार आहे याची आम्हाला सर्वांना खात्री आहे। सातारा घटके शिवेंद्रराजे शिवेंद्रराजे। आज बहुसंख्येनं अर्ज भरत आहेत बाबा महाराज, आज खूप खूप मोठ्या संख्येनं अर्ज भरत आहेत। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांना आहेतच, आपण सर्वांनी त्यांना घराबाहेर पडून प्रत्येकानं जबाबदारीनं मतदान करायचं आहे। बोला जय श्रीराम जय श्रीराम। महाराज साहेबांनी केलेलं 20 वर्षातलं मोठं काम जे आहे हे जनतेला भावलं आहे आणि त्याच्यामुळं प्रेमा आलेली गर्दी 8 वर्षात पालिका हद्दीत शिवेंद्र बाबांनी 300 कोटीपेक्षा जास्त रुपयांनी साताऱ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रिंग रोड जो पाहिजे होता तो 185 कोटीचा आराखडा तयार झालेला आहे। आचारसंहितेमुळे तो सबमिट करायचा राहिलेला। नवीन हद्दवाढीनंतर 44 कोटी रुपये आले, आता 23 कोटी रुपये येत आहेत।
पेढ्याच्या भरोबाच्या विकासासाठी 13 कोटी रुपयाचा इंडोनेशियामध्ये जसा दोन डोंगर जोडणारा पूल आहे अशा पद्धतीनं काम तिथं चालू आहे. ऑलिम्पिक साईजचा आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धा होऊ शक अशा क्वालिटी रांगोळे कॉलनीत 5 कोटी रुपयाचा स्विमिंग पूल चाललेला आहे. बास्केटबॉल कोर्ट किती झाली सातारा शहरात आता आम्हाला पण सांगता नाही एवढी बास्केटबॉल कोर्ट्स आपल्या इथे चालू आहेत. कारण की बास्केटबॉल हा आपला एक चांगला खेळ दर्दी आपली मंडळी आहेत सगळी अशी अनेक काम महाराणी केलीत आणि ती तळातल्या लोकांपासून वृद्ध अगदी आणि त्यामुळे ही प्रेमाची गर्दी आज होती असं मला म्हणणार. महाराष्ट्रात फिरणार आहे काय वातावरण वाटतं तुम्हाला? माहिती आहे ना काम केले आज मला सांगा ना बोलण्यावरती काय पद्धत मतदान करत जशी कामं झाली शेतकऱ्यांच्या बाबतीत हे ते सगळं महिलांच्या बाबतीत सगळं मला जाऊन जातं कठीण नाही नेहमीच खूपच आल्हाददायक असतं आणि साताऱ्याचं वातावरणही तसंच आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे महत्त्वाचा आहे कारण आपण आता काही दिवस आता 2-3 दिवसात आपण दिवाळी साजरी करणार आहोत ज्यांच्यामुळे आज आपण हिंदू म्हणून दिवाळी साजरी करतोय ज्यांच्या पुण्याईमुळे आज आपण स्वतःला गर्वाने हिंदू म्हणवतोय त्या छत्रपतींचे वंशज आज उंबरायला आले आहेत आणि मला नेहमीच असं वाटत राहिलं आहे म्हणजे या घराण्याची पुण्याई जी आहे ती आपल्याच पिढ्यांना काय तर पुढच्या अनेक पिढ्यांना ती पुण्याई कामी येणार आहे आणि आपलं मुळात म्हणायचं तर आपले वडील एकच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नगरीत राजधानी साताऱ्यामध्ये येऊन आज एक अत्यंत महत्त्वाची जी एक औपचारिकता असते ती पार पाडण्यात येते आणि मी खास छत्रपती राजे ना मी आज एक माझा सपोर्ट दाखवण्यासाठी इथं आले आहे आणि मला असं वाटतं की खरं तर फॉर्म भरणं किंवा या सगळ्या गोष्टी तर खरं औपचारिक असल्या पाहिजे. विजयश्री ही त्यांचीच आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी भरघोस मतांनी राजेंना विजयी करावं आणि सगळ्यांनी आपला पाठिंबा त्यांना द्यावा कारण आज त्यांच्यामुळे आपण आहोत त्यांच्या घरात. जावळी मतदारसंघातल्या असंख्य हजारो कार्यकर्ते मतदारांच्या उपस्थितीत त्यांच्या आशीर्वादानं आज भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. उदयनराजे होते, शिवसेनेचे मान्य निलेश मोरे होते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सेवादलाचे राजेंद्र लोंगारे, त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि माजी आमदार अंताताई नलवडे या पण आज इथं अर्ज दाखल करायला माझ्या गौरव आल्या. त्याचबरोबर आमच्या प्रदेशच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्या उपाध्यक्षा मेघाताई आज आलेले आहेत. मी सर्व माझे चुलत भाऊ दुसरे विक्रमराजे सर्वांच्या उपस्थितीत आज अर्ज भरलाय आणि मी सुरुवातीला पण सांगितलं होतं की आमचं काही शक्ती प्रदर्शन नाही, आम्हाला कोणाला म्हणजे शक्ती दाखवून कोणाला घाबरवायचं वगैरे असा विषय नाही. आज जी माझ्या प्रेमापोटी आणि माझ्यावर असणाऱ्या विश्वासापोटी जी सर्व सातारा जावळीतनं माझे मतदार बंधू भगिनी आले हे आमचं प्रेमाचं प्रदर्शन होतं. हा विश्वास गेले 5 वर्ष काम करून मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेकडनं मतदारांकडनं मिळवलं आहे आणि मला खात्री आहे की चांगल्या मताधिक्यानं मी या निवडणुकीमध्ये विजयी होईन. चांगलं मला माझ्या कामाची पोचपावती 100% मिळणार याची मला खात्री. मी विरोधकांना कमी समजत नाही. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि सर्व माझे जे प्रमुख मंडळी आहेत त्यांना हे सांगितले की ही लढाई आहे, लढाईमध्ये गाफिलनं घातक ठरू शकतं, अति आत्मविश्वास चांगला नसतो, त्यामुळं लढाई ही लढाईसारखीच लढली पाहिजे. सर्व बारीक गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे.
कोण आपल्याबद्दल काही चुकीचं सांगतंय, पसरवतंय, काय करतंय, ज्याला आता सध्या आपण राजकारणात आता नवीन शब्द आलाय फेक नरेटिव्ह, तर फेक नरेटिव्ह वर राजकारण सगळं गेलेलं आहे. मग असं कोण हे करत असलं तर आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे, ते ज्या त्या वेळेला खोडून काढलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान हे नक्की माझ्या विचाराचं आहे, माझ्यावर विश्वास ठेवणारे मतदार आहेत, फक्त ते मतदान करून घेणं ही आपली कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, ती पार पाडली.